न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती. दिनांक 29 फेब्रुवारी ते 3 मार्च. निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. खासदार कल्याण लोकसभा. अनुभवा कलेचा मंगल सोहळा. बदलापूरच्या मोहनानंद नगर ते साई छत्र इमारत आणि शनीनगर मधील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. नुकतंच मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं. मोहनानंद नगर परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा नियमित खोळंबा होत होता. अखेर या परिसरातील नागरिकांचे BSUP इमारतीत पुनर्वसन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माजी नगरसेवक शरद तेली यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांची मागणी लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी निधी उपलब्ध करून दिलाय. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. या रस्त्याचं काम झाल्याने शनीनगर परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यांचं काँक्रीटीकरण पूर्ण होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते जे अतिक्रमण काढलं गेलं आणि रस्ता रुंदीकरण केलं, स्मशानभूमीपासून गोविंदधामकडे जाणारा रस्ता, हा शनीनगर वासियांसाठी सगळ्यात चांगला रस्ता. तो रस्ता होणं गरजेचा होता आणि त्याला निधी आमचे नगरसेवक शरद तेली यांनी चांगल्या पद्धतीने घेतला आणि तो रस्ता रुंदीकरणापासून मजबूत आता होईल. आणि त्याचबरोबर शनीनगरमधले रस्ते मला वाटते आता डांबर ठेवलाच नसेल शरद तेलींनी. 100% रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होतात आणि गोड बोलून निधी कसा घ्यावा ते शरद तेलीकडून शिकावं अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आताही खरं म्हणजे मला त्यांच्या घरी आता सांगत होते जेवायला चला आणि शरद तेली सांगतो चहाला चला. आता पैसे शरद तेली घेतो आणि जेवायला घरी सांगतात. असं जर असेल कार्यकर्ता तर कशा पद्धतीने मी काम करू. तरी सुद्धा नाईलाज आहे. शनीनगरच्या मंडळींचं माझ्यावर असलेलं प्रेम, ही सगळी जुनी माझी पहिल्यापासूनची लाडकी मंडळी आणि त्यांनी मागितलेल्या निधीला कधीच आपण नाही म्हटलं नाही, त्यामुळे नक्कीच हे चांगलं होईल. मला काही आता नागरिकांनी निवेदन दिलं, या पुलाचं 9 मीटरच्या ऐवजी 12 मीटर करावं. निश्चितपणे त्याचा ताबडतोब विचार केला जाईल. पण फक्त अडचण अशी राहील की आता आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे त्याला पुन्हा ते रिवाईज करण्याच्यामध्ये वेळ जाईल. मग त्याला आपण मे महिन्यामध्ये आपण त्याला पूर्ण मान्यता देऊ. मोहनानंद नगर ते साई छत्र बिल्डिंग गोविंदधाम इथे जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्याचं काल काँक्रीटीकरणाचं कामाचं उद्घाटन आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या हस्ते झालं. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. निश्चितच या रोडची मागणी नागरिकांची बरेच वर्षापासूनची होती, पण त्या ठिकाणी काही घरं होती आणि त्यांच्यावर अन्याय नको व्हायला, त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं त्या सर्व तेथील राहणाऱ्या रहिवाशींना BSUP मध्ये घरं दिली आणि घरं दिल्याच्या नंतरच त्यांचं पुनर्वसन करून हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला आणि आता त्याचं काँक्रीटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. या रस्त्यामुळे उड्डाण पुलावरची ट्रॅफिक कमी होणार आहे. जो उल्हास नदी परिसर असो, हेंद्रेपाडा परिसर असो, बॅरेज रोड परिसर असो, तिकडून एखाद्या व्यक्तीला जर अंबरनाथकडे जायचं असेल तर त्या व्यक्तीला उड्डाण गांधीनगरवरून उड्डाण पुलाकडे न जाता ह्या मार्गाने त्यांना सरळ बेलवलीपर्यंत जाता येईल. निश्चितच याच्यामुळे बदलापूर शहरातील उड्डाण पुलावरची ट्रॅफिक कमी होणार आहे आणि हा हे काम या ठिकाणी सुरू झालेत. येत्या 8 दिवसामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि हा रस्ता नागरिकांसाठी एक म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलसाठी खूप चांगल्या प्रकारचा रस्ता होणार आहे.